नमस्कार. आज आपण आता मेथीच्या पुऱ्या करणार आहोत. त्यासाठी इथे मी मेथी घेतलेली आहे. दोन वाट्या मेथी आहे आणि एक वाटी कोथिंबीर आहे. हे आपल्याला बारीक चिरून घ्यायची आहे. धुवून चार वाट्या गव्हाचे पीठ घेणार आहे मी. ते दोन वाट्या डाळीचं पीठ घेणार आहे. हे दोन वाट्या डाळीचं पीठ घेत आहे. दोन्ही पीठं मी चाळून घेतलेली आहेत. यात आता हिंग, जिरा पावडर, हळद अर्धा चमचा, चार चमचे लाल तिखट घेत आहे मी. चवीनुसार मीठ घालत आहे, दही घालत आहे. मेथी कडू लागत असते त्याच्यामुळे दह्यामुळे चांगली चव येईल आणि कडूपणा पण निघून जाईल मेथीचा. आता आपण यात भाज्या चिरून घालणार आहोत. मेथी चिरून घेतलेली आहे. आता कोथिंबीर चिरून घेणार आहे. आता हे सर्व मिश्रण आपण मळून घेणार आहोत. हे पहा, याप्रमाणे पीठ मळून झालेलं आहे. आता आपण याचे गरम गरम पुऱ्या तळायला घेणार आहोत. ह्या पुऱ्या चार आठ दिवस चांगल्या राहू शकतात. बाहेरसुद्धा आपण स्टोअर करू शकतो. या पुऱ्या प्रवासातसुद्धा आपण घेऊन जाऊ शकतो, खराब होत नाहीत. हे पहा, मी इथे तेल तापवायला ठेवलेलं आहे. आता आपण पुऱ्या लाट्याला घेणार आहोत. दोन प्रकारचे पुऱ्या लाट्याचं दाखवणार आहे तुम्हाला. एक असे गोळे करून आणि दुसरी एक पूर्ण पोळी लाटून वाटेने गोल गोल पुऱ्या करायच्या. हे पहा, या पद्धतीने पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत. पुऱ्या जास्त पातळ पण नाही आणि जास्त जाड पण नाही, या पद्धतीने लाटायचे आहेत. या पुऱ्यांबरोबर तुम्ही दही सॉस खाऊ शकता. हे पहा, या पद्धतीने पुऱ्या आपण लाटलेल्या आहेत. माझं तेल तापलेलं आहे. आता यात आपण एक एक पुरी टाकत आहोत. हे पहा, या पद्धतीने आपण सर्व पुऱ्या तळून घेणार आहोत. मी आणखीन एक दोन दाखवते. दुसऱ्या पद्धतीने लाटून दाखवत आहे मी. चपाती कशी लाटतो तशी. हे पहा, हे टोपणाने पुऱ्या कट करून घेत आहे मी. अशा पद्धतीने आपल्या झटपट पुऱ्या होतील. हे पहा, आपल्या पुऱ्या तळून झालेल्या आहेत. धन्यवाद.